सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। वैभववाडीत सार्वजनिक रंगमंचा नजीक लावलेला अनधिकृत स्टॉल नगर पंचायतीने हटवला। संबंधित स्टॉल जप्त करून तो नगर पंचायतीत जमा केलाय। या स्टॉलवरून नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत रणकंदन माजलं होतं। अखेर त्या स्टॉलवर 7 दिवसांनी नगर पंचायतीने कारवाई केली आहे। वैभववाडी शहरात अनधिकृत स्टॉलने विळखा घातलाय। याकडे नगर पंचायतीसह संबंधित विभागाने दुर्लक्ष केलंय। यावर कळस म्हणजे चक्क सार्वजनिक रंगमंचावर अज्ञात व्यक्तीने स्टॉल लावला। यावरून नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी विरोधक एकत्र येत प्रशासन व पदाधिकारी यांना धारेवर धरले। मुख्याधिकारी यांच्या भूमिकेवर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती। संबंधित स्टॉलवर कारवाईची मागणी सर्व नगरसेवकांनी केली होती। अखेर 7 दिवसानंतर त्यांची मागणी नगरपंचायत प्रशासनाने अंमलात आणली। सोमवारी सायंकाळी सार्वजनिक रंगमंचावरील तो स्टॉल नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी हटवला, त्याचे साहित्य जप्त करून नगरपंचायतीत जमा केलंय। या कारवाईबद्दल नगरपंचायतीचं कौतुक होत आहे। नगरपंचायतीने असंच धाडस दाखवून शहरातील अन्य अनधिकृत स्टॉलवर कारवाई करावी अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।